शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या गटबाजीचे राजकारण आता शिगेला पोहोचले असून ठिकठिकाणी पाठिंबा सत्र सुरू झाले आहे। या बंडात रायगड जिल्ह्यातील महाड, कोल्हापूर, माणगावचे आमदार भगत शेठ गोगावले हे देखील सहभागी झाले असल्याने त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी बैठक घेतली। या बैठकीत आमचा पाठिंबा भरत शेठला असा एकमुखी निर्धार त्यांच्या समर्थकांनी केला, तसेच आपला रोष राष्ट्रवादी पक्षावर काढला। मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये राज्यातील आमदार आणि मंत्री सहभागी झाले असून त्यामुळे संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे। या बंडखोर आमदारांमध्ये महाडचे आमदार भगत शेठ गोगावले हे सामील झाले असल्याने महाड, माणगाव, कोल्हापूरमध्ये कार्यकर्ते आणि शिवसैनिकांत संभ्रम निर्माण झाल्याने भरत गोगावले यांच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली। यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला रोष राष्ट्रवादीवर काढत जिल्ह्यात पालकमंत्री कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला। 3 वेळा आमदार झालेल्या भगत गोगावले यांना महाविकास आघाडीत मंत्रीपद मिळेल अशी आशा महाडकर नागरिकांना असताना देखील त्यांना मंत्रीपासून दूर ठेवून राष्ट्रवादीला मंत्रीपद दिल्याचा राग यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। जिल्ह्यात वारंवार निधी वाटपात देखील शिवसेनेला कायम मागे ठेवले जात होते, त्यातच आमदार भरत गोगावले यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कामांचे श्रेय लाटण्याचे काम पालकमंत्री करत असल्याचे तालुका प्रमुख सुरेश महाडिक यांनी स्पष्ट करत आम्ही कायम भरत गोगावले यांच्यासोबत असल्याचा निर्धार केला। तर आम्ही शिवसेनेचेच पण कायम शिवसेना संपवण्याचे काम काँग्रेस राष्ट्रवादी करत असल्याचा आरोप यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज कालिचकर यांनी केला। या बैठकीला सुमारे 300 पदाधिकारी उपस्थित होते।